राज्यात भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असतानाच गणेश विसर्जनाला गालबोट लागणारी धक्कादायक घटना पनवेलमधील वडघर येथे घडली आहे विसर्जनादरम्यान अकरा जणांना विजेचा शॉक लागला आहे सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटाजवळ भक्तांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा यासाठी जनरेटर लावण्यात आला होता मात्र मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली आणि विसर्जनासाठी आलेल्या मानस कुंभार या तरुणाच्या अंगावर पडली हे पाहून त्याचे कुटुंबीय वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही विजेचा शॉक बसला सर्वम पनवेलकर तनिष्का पनवेलकर दिलीप पनवेलकर निहार चोनकर दीपाली पनवेलकर वेदांत कुंभार दर्शना शिवशिवकर प्रसाद पनवेलकर या सहा जणांवर उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे उपचार सुरू आहेत तर हर्षद पनवेलकर आणि मानस कुंभार यांच्यावर लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये तर रुपाली पनवेलकर यांच्यावर पटवर्धन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी सभागृह नेते परेश ठाकूर आयुक्त गणेश देशमुख परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त भगवत सोनावणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने माजी नगरसेविका दर्शना भुईर यांच्यासह पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत अपघातग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत केली या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे